अतिवृष्टीमुळे तिलारी घाटात दरड कोसळून रस्ता खचलाय. या मार्गावरील वाहतूक ठप्प झालीय. या घाटातील वाहतूक आजरा आंबोली मार्गे वळवण्यात आली असून आणखी 10 दिवस हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलाय. खचलेला भाग पूर्ववत करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना करण्याचं काम सुरू आहे. मात्र संततधार पावसामुळे कामात अडथळा येत आहे. शुक्रवारी सकाळी काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती, मात्र दुपारनंतर संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी पुढील 10 दिवस या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 1.5 वर्षांपूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. त्यावेळी बांधकाम विभागानं या रस्त्याचं नव्यानं डांबरीकरण करून डागडुजीही केली होती. तिलारी घाट हा नागमोडी वळणांचा असल्यामुळे वाहतुकीलाही धोकादायक आहे. घाटामध्ये रस्त्याच्या बाजूने मोबाईल कंपनीनं केबल टाकण्यासाठी खुदाई केलीय, त्यामुळे हा रस्ता खचल्याचा अंदाज आहे.